कर्जबाजारीपणाला आणि नापिकीला कंटाळून दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी येथील शेतकऱ्यांना आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली विनोद अप्पराव खळे व एकतीस राहणार गंगेवाडी तालुका दक्षिण सोलापूर असं या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे त्यानं शनिवारी पहाटेच्या सुमारास शेतात कामासाठी गेल्यानंतर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली विनोद खळे यांना बारा एकर शेती असून शेतीमध्ये सोयाबीन आणि ज्वारी पेरली होती मात्र ही दोन्ही पिकं पावसाअभावी आणि पाण्याअभावी वाया गेल्यानं तसंच लोकमंगल सहकारी बँकेचं कर्ज शेतावर असल्यानं मानसिक मानसिक धैर्य खचून त्यांनी असा निर्णय घेण त्यांनी असा निर्णय घेतला असावा असं मृत विनोदचे भाऊ कृष्णात खळे यांनी सांगितलं मृत विनोद खळे यांना एक मुलगा एक मुलगी आई वडील असा परिवार आहे याबाबत या धनाजी जाधव हो आणि सूरज जाधव हो यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना या प्रतिक्रिया व्यक्त केल्या माझं नाव कृष्ण कृष्णा तप्पाराव रोळे ते माझा लहान भाऊ होता त्यांनी शेती करत होता रात संध्याकाळी रात बी आणि बी शेतीच करत होता शेतामध्ये सोयाबीन जवारी केली ती साधली नसल्यामुळं त्यानं गळपास लावून घेतला पाऊस पाल नसल्यामुळे सोयाबीन पेरलं सोयाबीन काय नाही आलं जवारी पेरली जवारी उगवलं नाही परत काल त्यानं मोडून तिथंच काल दिवसभर पेरला ते बीही झालं नसल्यामुळं आणि सोयाबीन जिथं पेरलं तिथंच दोन दोन्ही सोयाबीन आलं त्याच्यामुळं त्यानं त्या सोयाबीनमध्येच गळपास लावून घेतले ते परत असण्यापेक्षा हे एक वेगळंच पोरग होतं जनवारच म्हशी आणि शेती ह्या शिव आणि आज सुद्धा त्यांचे पाय असं घाणच होते त्यांना आत्महत्या करून घेतला तरी हात पाय घाणच त्याची होती ले ले रात्री, आ, आ, रात्री हा अर्धाच्या वेळेला काहीतरी घटना घडलेली आणि मश्या आत्महत्याच कारण काय मश्यापास त्यांना वैरण चारा नाही आता आणि शेतामध्ये काय नाही मी मयत व्यक्ती माझ्यापेक्षा मोठा असून मला जसं कळतं तसं तो कष्टाळ व्यक्ती आहे एकदम रात्री पाणी देण्यासाठी पा रात्री अकराची लाईट आहे पाणी देण्यासाठी म्हणून शेताकडे गेले होते आणि दररोज त्यांनी पाणी देण्यासाठी शेताकडे येतो पण रात्री सकाळी आम्ही आल्यानंतर घरी त्यांच्या वडिलाच्या निदर्शनास आली सकाळी सहा वाजता ही घटना त्यांच्या वडिलांनी बघितल्यानंतर आवाज आम्हाला कळवलं आम्ही आलो पोलीस डिपार्टमेंटला बोलवलं आणि पंचनामा वगैरे सगळा झाला त्यांचा इथे घेऊन आलो शेती त्यांच्या बँकेचं कर्ज होतं त्यांच्या शेतावर शेतीशिवाय दुसरा विधोरण साधन नाही त्यांच्याकडे तो शेतीच करत होता त्यामुळे नापिकेला कंटाळून त्यांनी आत